आधुनिक काळात सांस्कृतिक अधपतन होत असताना विद्यार्थिनींनी साळीडेच्या माध्यमातून सांस्कृतिक ठेवा जपण्याचा केलेला प्रयत्न स्तुत्य असल्याचे मत प्राचार्य डॉ राजेंद्र हिरे यांनी व्यक्त केले. विद्या विकास मंडळाची सीताराम गोविंद पाटील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय साक्री येथे विद्यार्थी विकास विभाग व युवती सभेअंतर्गत आयोजित पारंपरिक साडी डेच्या कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानी बोलत होते. सदर कार्यक्रमाला महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ अनंत पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रसंगी विद्यार्थी विकास अधिकारी डॉ पंकज हिरे, युवती सभाप्रमुख डॉ ज्योती वाकोडे, प्राध्यापिका ज्योती जाधव प्रसंगी उपस्थित होत्या. प्राचार्य डॉ राजेंद्र अहिरे बोलताना पुढे म्हणाले की महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना औपचारिक ज्ञानाबरोबर सांस्कृतिक ज्ञानाची देखील जोपासना विद्यार्थ्यांनी केली पाहिजे. उपप्राचार्य डॉ अनंत पाटील यांनी महाभारत व महाकाव्यातील अनेक उदाहरणांसह स्त्रियांचा संस्कृती रक्षणाबद्दलचा सहभाग व कार्य आपल्या मनोगतातून नमूद केले. सदर कार्यक्रमात डिश डेकोरेशन आणि मॅचिंग ड्रेस स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले होते. डिश डेकोरेशन स्पर्धेत प्रथम क्रमांक क्रांती मोरे, द्वितीय धनश्री चौधरी व तृतीय देवश्री बागुल हिने पटकावला. तसेच मॅचिंग ड्रेस स्पर्धेत प्रथम देवश्री बागुल, द्वितीय क्रांती मोरे, तृतीय महिमा जगताप हिने मिळवला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी साक्षी चव्हाण हिने केले तर आभार युवती सभाप्रमुख डॉ ज्योती वाकोडे यांनी व्यक्त केले. प्रसंगी साडी डेच्या या कार्यक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थिनी बहुसंख्येने सहभागी झाल्या होत्या.